रामराव भास्कर देशमुख माझ्या शेताचं संपूर्ण 100% नुकसान झालेलं आहे सर। ते सुपर पाऊस पूर्ण मी खराब झाड गेलं खत घ्यायला मी 15 दिवस झाले सर। खत टाकल्यानंतर 8 दिवस आणि पूर्ण पीक माझे वाळून तन्नाशक मारले सर सगळे झाले टू कोरडी पावडर सारखे जसे तन्नाशक मारलं तसं झाड पूर्ण तसं झालेलं आहे सर। हे बघा असे झाड झालेलं आहे पूर्ण 2 एकर मध्ये पूर्ण 2 एकर मध्ये एकही झाड चांगलं नाही सर। 50-60 शेतकरी कुराड मध्ये 350 एकर मध्ये माझंच नुकसान आहे सर भाऊ। पूर्ण कुराड मध्ये भाऊ एकच जण या ठिकाणी सर जवळपास 50 शेतकऱ्यांचे नुकसान झाले जवळपास 250 एकर त्यांचे आहे। पण उद्या पूर्ण पंचनामे होऊन जाईल आणि दुसरं डांबुर्णीमध्ये काहीतरी बियाण्याच्या विषय डांबुर्णी त्यामध्ये बियाण्याचा विषय होता ते दोघी पंचनामे आम्ही सर उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याकडे देतो सर। आणि आम्ही त्यांना म्हटलं आहे की आम्ही त्यांचे सॅम्पल पाठवले आहे सॅम्पल पाठवल्याने जे काही रिपोर्ट येईल त्यानुसार जर ते दोषी आढळले तर त्यांच्यावर आम्ही पुढची कारवाई करू। येस सर घेतले सर आणि सगळे सील लावले सर सरदारचे पूर्ण जिल्ह्यात भाऊ। येस सर भाऊ 2 प्रकार झालेले आहेत। काही ठिकाणी बियाणं खराब निघालं म्हणून दुबारा पीक घ्यायचं आलेलं आहे आणि काही ठिकाणी खत टाकलं त्याच्यामुळे झाडं खराब झालेली आहेत। आणि 200-300 एकरनी हा भाऊ खूप मोठ्या प्रमाणात निघणार आहेत। आता एक एक गावा पुढे येतात एक एक लोक पुढे येतात। आम्ही रस्त्याने येत असताना मला बऱ्याच ठिकाणी थांबवण्यात आलं। हो बरोबर नक्की भाऊ भाऊ आणि तेही सांगितलं की तुमच्यामुळे आम्ही म्हणजे साहेब वगैरे इथे बांधार पर्यंत आलेले सगळेच सगळे तुम्हाला भेटायला सगळ्यांना। आणि भाऊ दुसरं नुकसान भरपाईचा आपल्याला एक विषय करावा लागेल तो कसा देता येईल या सगळ्या शेतकऱ्यांना सर। उद्या 100% करून देतो 1 वर्ष पूर्ण रिकामा जाईन सर। येस सर तेच आम्ही सर्वांना हे दिले की उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण पंचनामे करू आणि जेवढं नुकसान भरपाई शक्य असेल तर ते त्यांच्याकडे अहवाल सर। आम्ही सूचना पण केली आहे सर आणि जेवढा खत उपलब्ध होता मार्केटमध्ये ते पण सगळं सीज केलं आहे सर। आणि एसपीला सांगून त्या लोकांना ताब्यात घ्या गुजरातला टीम पाठवा। येस सर येस इमिजिएटली करतो सर। येस सर कृषी अधिकारी माझ्यासोबतच आहे सर आम्ही हे करून घेतो सर। येस सर